जुनी चार चाकी खरेदी केली पण पैसे न दिल्याने मनीष काळजे व आकाश मुद्गल यांच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विठ्ठल दत्तात्रेय मुनगा पाटील व 39 राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर हे जुनी चारचाकी गाडी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. पुणे मुंबई येथून चारचाकी विकत गाडी आणून सोलापूर शहरात ते विकत असतात. याच वेळेस मनीष काळजे आणि आकाश मुद्गल यांनी चारचाकी गाडी घ्यावायचे असे सांगितल्यावर त्यांच्याजवळील चारचाकी गाडी क्रमांक MH04FN 78 78 हे वाहन दाखवलं आणि त्याचा 4 लाख रुपयांमध्ये सौदा करण्यात आला. त्यात आरोपी मनीष काळजे आणि आकाश मुद्गल यांनी त्यापैकी केवळ 1 लाख रुपये दिले आणि राहिलेली रक्कम 2 दिवसात देतो म्हणून गाडी ताब्यात घेऊन वाहन स्वतःकडेच वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 420 406 506 आणि 34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत.